नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण व्यावसायिक सेवा या प्रकरणामधील बँका हा घटक अभ्यासत आहोत. बँक व बँकांचे प्रकार अभ्यासत असताना सर्वसाधारणपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या घटकांची गरज भासते त्या घटकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून व त्या घटकांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने विविध स्तरावर विविध प्रकारच्या बँकांची निर्मिती केलेली आहे. ह्या काही प्रकारावरून तुमच्या लक्षात आले असेलच. त्यालाच अनुसरून आज आपण पुढील बँकेचा प्रकार पाहायचा आहे, तो म्हणजे गुंतवणूक बँक. बँकेच्या नावामध्येच तुमच्या लक्षात आला असेल गुंतवणूक करणे. सर्वसाधारणपणे शासन किंवा इतर व्यवसाय संघटना ज्या असतात त्या इतर व्यवसाय संघटनांना व शासनाला कोणकोणत्या औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करावी, कोणकोणत्या कारणासाठी गुंतवणूक करावी याविषयीचे मार्गदर्शन करण्याचं कार्य या बँका करत असतात. या बँका प्रामुख्याने संस्थानिहायच ग्राहकांना मार्गदर्शन व सल्ला देत असतात. सर्वसामान्य ग्राहकांच्यासाठी या बँका कार्य करत नाहीत. गुंतवणूक बँकेचं प्रमुख वैशिष्ट्य हे आहे, सर्वसामान्य ग्राहकांच्यासाठी या बँका कोणत्याही प्रकारचं कार्य करत नाहीत, तर केवळ सरकार किंवा इतर व्यवसाय संस्था ज्या असतील त्या इतर व्यवसाय संस्थांना गुंतवणुकीविषयीचे आर्थिक गुंतवणूक व इतरविषयी मार्गदर्शन व सल्ला देण्याचं कार्य करत असतात. प्रामुख्याने एखाद्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा एखादा व्यवसाय आजारी असेल तर त्याला ऊर्जित अवस्था देण्यासाठी इतर व्यवसायामध्ये त्याचं विलिनीकरण केलं जातं. अमालगमिशन असं म्हणतात त्याला. एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायाला टेक ओव्हर करतो. काही व्यवसाय आर्थिक दृष्टीला दबघाईला आलेले असतात, वारंवार त्यांना तोटा होत असतो, आणि असे तोटा होणारे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना ऊर्जित अवस्था देण्यासाठी चांगल्या अर्थप्राप्ती करणाऱ्या व्यवसायामध्ये त्यांचं विलिनीकरण केलं जातं. मागील अर्धा वर्षामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल काही बँका डबघायला आलेल्या होत्या, त्या बंद होत होत्या, मग त्या बँकामध्ये ठेवी असणाऱ्या ग्राहकांचं नुकसान होऊ शकतं. या दृष्टिकोनातून सदृढ असलेल्या बँकेमध्ये त्याचं विलिनीकरण केलेलं दिसून आलेलं आहे. विलिनीकरण करणे किंवा अधिग्रहण करणे म्हणजे ती तो व्यवसाय पूर्णपणे आपल्या ताब्यात घेणे, अशा पद्धतीनं कार्य करण्यासाठी प्रामुख्याने या गुंतवणूक बँका कार्य करत असलेल्या दिसून येतात. पुढचा प्रकार आहे विशिष्ट बँका. शासनाने या बँकांची निर्मितीच विशिष्ट असं क्षेत्र, विशिष्ट अशा क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून केलेली दिसून येते. पा, सुरुवातीलाच मी या व्हिडिओ लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलं, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसाधारणपणे बँका अतिशय महत्त्वाच्या आहेत. विविध क्षेत्रांचा विकास करायचा असेल तर त्या सर्व क्षेत्रांना भांडवलाचा पुरवठा झाला पाहिजे, आणि असा भांडवलाचा पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून बँका महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि त्यामुळे सर्व व्यवसाय क्षेत्रांना अर्थपुरवठा करणं, एकाच बँकेमार्फत अर्थपुरवठा करणं हे थोडंसं जिकिरीचं आणि धोकादायक बनण्याची शक्यता असते. कारण प्रत्येक व्यवसाय क्षेत्राच्या गरजा ह्या भिन्न असतात, कार्यक्षेत्र भिन्न असतं, स्वरूप भिन्न असतं, वेगवेगळं असतं, आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्षेत्रासाठी वेगवेगळी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विविध प्रकारच्या बँकांची स्थापना करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून विशिष्ट बँका स्थापन झालेल्या आहेत. विशिष्ट बँकांचं वैशिष्ट्य असं आहे, त्या बँका
विशिष्ट अशा क्षेत्रालाच अर्थपुरवठा करत असलेल्या दिसून येतात किंवा त्या विशिष्ट क्षेत्राच्याच आर्थिक गरजा पूर्ण करत असतात. यामधील पहिला प्रकार आहे निर्यात आणि आयात बँक. पहा, विदेशी व्यापाराचे प्रमुख दोन प्रकार आहेत, आयात करणे आणि निर्यात करणे. आयात व निर्यात हे विदेशी व्यापारातील व्यापाराचे दोन प्रमुख प्रकार. आणि या दोन्ही प्रकारामध्ये प्रामुख्याने व्यावसायिकाला आयात करत असताना किंवा निर्यात करत असताना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असते, परकीय चलनाची जमवाजमव करावी लागत असते. आणि यासाठी शासनाने केवळ आयात निर्यात व्यापाराला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून, आयात निर्यात व्यापाराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून निर्यात व आयात बँकेची स्थापना केलेली आहे. या बँका आयातदार व निर्यातदाराला परकीय चलन उपलब्ध करून देण्याचं कार्य करतात, त्याचबरोबर निर्यातदाराचे पैसे वसूल करून देण्याचं कार्य करतात, त्याचबरोबर निर्यात मालाचा विमा उतरवून देण्याचं कार्य करत असतात. अशा विविध प्रकारची कार्ये आयात निर्यात बँका करत असलेले दिसून येतात. या बँका प्रामुख्याने बंदराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या दिसून येतील. दुसरा मुद्दा आहे किंवा दुसरा प्रकार विशिष्ट बँकेचा, भारतीय लघु उद्योग विकास बँक. भारतीय लघु उद्योग विकास बँक. पहा, आपला देश हा खेड्याने बनलेला आहे, तुम्हाला कल्पना आहे. औद्योगिक शहरं सुरुवात आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर विशिष्ट अशी शहरांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली, उदाहरणार्थ मुंबई, दिल्ली, कलकत्ता. आणि या ठिकाणी उद्योग एकवटले गेले, त्यामुळं ग्रामीण भागातील जनता शहराकडे ओढली जाऊ लागली आणि त्यामुळं शहरामध्ये लोकसंख्येचा भार वाढू लागला आणि तिथे विविध प्रश्न निर्माण होऊ लागले. आणि त्यामुळं शासनानं असं ठरवलं की मोठमोठे उद्योग विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट भागातच स्थापन करण्यापेक्षा देशाच्या सर्व भागामध्ये छोटे छोटे उद्योग स्थापन करणे आणि असंख्य उद्योजक तयार करणे या धोरणावर अनुसरून शासनाने लघु उद्योग विकास बँकेची स्थापना केलेली आहे. या बँकेची स्थापना 2 एप्रिल 1990 रोजी संसदेच्या अधिवेशनात विशेष ठराव संमत करून करण्यात आलेली आहे. पहा, लघु उद्योग विकास बँकेची स्थापना 2 एप्रिल 1990 भारतीय संसदेच्या अधिवेशनात विशेष ठराव संमत करून करण्यात आलेली आहे. या बँका प्रामुख्याने सूक्ष्म म्हणजे अतिलघु, लघु, मध्यम आकाराचे जे काय उद्योग आहेत अशा या उद्योगांना अर्थपुरवठा करण्याचं कार्य करत असलेल्या दिसून येतात. कारण का छोट्या छोट्या उद्योजकांच्याकडे भांडवलाची कमतरता असते, त्यांना मार्गदर्शनाची गरज असते, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याची गरज असते. आणि अशा या विविध प्रकारच्या कार्यासाठी लघु उद्योग विकास बँकांची स्थापना शासनाने केलेली दिसून येते. औद्योगिक क्षेत्राचा केवळ विकास करून चालेल का? नाही, देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये शेतीचा विकास होणं फार गरजेचं आहे. आणि शेतीचा विकास करण्यासाठी मग शासनाने एक वेगळी बँक स्थापन केली, ती म्हणजे नाबार्ड, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यामध्ये सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील उद्योग किंवा व्यवसाय हा शेती समजण्यात आलेला होता आणि त्यामुळं शेतीचा विकास करायचा असेल तर आपापच ग्रामीण भागाचा विकास होतो किंवा ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर शेतीचा विकास होऊ शकतो. या उद्देशाने नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे. शेती क्षेत्राला किंवा कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी ही सर्वोच्च संस्था, देशपातळीवर सर्वोच्च संस्था, देशपातळीवर ही कार्यरत असते आणि देशातील सर्व कृषी क्षेत्राला किंवा कृषी क्षेत्रावर आधारित असलेल्या उद्योगांना अर्थपुरवठा करण्याचं कार्य या नाबार्डमार्फत करण्यात येतं. या बँकेमार्फत अल्पमुदतीची व तसेच दीर्घमुदतीची कर्जे शेती व शेतीपूरक व्यवसायांना
पुरवली जातात, दिली जातात. या बँकेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य असं आहे, ही बँक केवळ ग्रामीण क्षेत्र विचारात घेऊनच कार्यरत असते. कृषीमालाच्या तारणावर ही बँक त्या औद्योगिक संस्थांना, कृषीमाल प्रक्रिया संस्थांना कर्ज पुरवठा करत असलेली दिसून येते. अशा पद्धतीनं या बँका कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर नवीन प्रणाली, एक आपल्या देशामध्ये बँकिंग स्वरूपाची एक नवीन प्रणाली अस्तित्वात आलेली आहे. या बँका तुम्हाला प्रामुख्याने ज्या आपल्या विकास सोसायट्या आहेत ग्रामीण भागामध्ये शेतीला अर्थपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून, अवजारे पुरवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या विविध विकास सोसायट्या स्थापन झालेल्या आहेत, त्या विकास सोसायट्यामधून किसान मिनी बँक या नावाने छोट्या छोट्या बँका स्थापन करण्यात आलेल्या दिसून येतात. यांना आपण बँकिंगची नवीन प्रारूप असं सुद्धा म्हणू शकतो. या बँका शेतकऱ्यांच्याकडून अल्प प्रमाणातील ठेवी गोळा करतात आणि त्यामधूनच गरजवंत शेतकऱ्यांना अल्प मुदतीसाठी किंवा मध्यम मुदतीसाठी कर्ज पुरवठा करत असलेले दिसून येतात. कारण का, इतर वित्तीय संस्थांच्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जाचा उपलब्धता करत असताना असंख्य दस्तऐवजांची निर्मिती किंवा कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असते. मात्र या लघु वित्त बँका किंवा लहान आर्थिक बँक परवाना असलेल्या ज्या बँका आहेत, या बँकामधून मर्यादित कागदपत्रामध्ये त्या शेतकऱ्याला आपल्या शेतीच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी अर्थपुरवठा होत असलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं या बँका कार्यरत असलेल्या दिसून येतात. या ठिकाणी आज आपण थांबतो आहे. उद्या आपण हा राहिलेला भाग कंप्लीट करू.